नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणो, आपण मागच्या वेळेस पेपर एक मध्ये भाषा पहिली आणि भाषा दुसरी या कशा प्रकारचे पेपर येतात तो पाहिला होता. आता आपण दुसरा जो पेपर आहे तो पाहू. तर दुसऱ्या पेपरमध्ये भाषा मराठी एक या हा पेपर कसा असतो हे पाहू. तर यामध्ये देखील पहिले लँग्वेज मराठी असेल दुसऱ्या पेपरमध्ये, त्यामध्ये सुद्धा पहिला उतारा येत असतो आणि दुसरी कविता येते. तर उतारा आपण पटकन वाचून घेऊया. गावोगावी गुळ निर्मिती करणारी गुराळे लोकजीवनाचा अविभाज्य घटक होती, पण सण उत्सवाच्या प्रसंगी गोडधोड खाण्याची पिढीजात परंपरा असल्याने गोडधोडासाठी गुळ हा हवाच आणि त्यासाठी उसापासून गुळ निर्माण करणारी गुराळे अनेक खेडोपाडी होती. सत्तरी कानकोण येथे मोठ्या प्रमाणात गुळाची निर्मिती होत असलेली पाहिजे हे गुळेली या गावावरून स्पष्ट होते. या ठिकाणी असलेला आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करायचा आणि पारंपरिक पद्धतीने गुराळावर गुळाची निर्मिती करायचा. सत्तरीत गुळेली या ग्रामनामांच्या गुळाशी प्रकर्षाने संबंध आहे. वालपईजवळ माऊस गाव आहे. इथे कधी काळी मोठ्या जातीचा ऊस होत असला पाहिजे व त्यावरूनच या गावाला माऊस हे नाव प्राप्त झाले असावे. इथला ऊस बैलगाडीने झरमेमार्गे गुळलेला आणला जात असावा. महादई नदीच्या डाव्या काठावरती वालपईहून फोड्यास जाताना गुळेली नावाचे गाव आहे. धामशे भिरोंडा आणि परिसरात लावला जाणारा ऊस जलमार्गाने होड्यातून गुळेलीला आणला जायचा आणि तिथून तो अन्य ठिकाणी पाठविला जात असे. केपेतही कुशावती नदीच्या डाव्या काठावरती ऊस गालिमळ नावाचे गाव आहे. तिथे होणारी ऊसाची लागवड गुळ निर्मितीसाठी पोषक ठरली होती. अशा प्रकारे गावागावात लोक माणसांच्या गरजेच्या अन्नधान्याची निर्मिती केली जायची. खूप मोठ्या प्रमाणात चालू असलेली ही गुळाची परंपरा आज मोडीत निघालेली आहे. असे असले तरी काही भागात गुळांसंबंधीचे लोकसंख्येत आणि पारंपरिकता याचे जतन केले जाते. नेत्रावळीसारख्या गावात लोकसंस्कृतीचे संचित जतन करणारे व्यक्तिमत्व हे एक वेगळेपणच आहे. पूर्वी गुळ तयार करण्यासाठी ऊसाच्या फळ्याजवळच ऊस मळण्यासाठी घाणा घालण्याची प्रक्रिया सुरू होत असे. पूर्वी हा घाणा लाकडी असायचा, त्यासाठी जांभळीचे लाकूड उपयोगात आणले जात असे. कोणतेही चांगले कार्य करण्यापूर्वी देवाचा कौल घेणे, त्याची पूजा करणे हे लोकमनाने आपले कर्तव्य मानले आहे. घाण्याजवळ नारळ ठेवून दिवा लावून त्यानंतर पहिल्यांदा आलेला रस देवारोस अर्पण केला जात असे. त्यानंतर गुरावासरांना दिला जायचा आणि त्यानंतर लोकांना दिला जायचा. त्यानंतरच गुळाची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात येत असे. तर यावरचे प्रश्न पाहूया आपण. लेखिकेने लोकजीवनाचा अविभाज्य घटक असे कोणास म्हटले आहे? एक जलमार्ग, दुसरं गुराळे, तिसरं कुशावती नदी आणि चौथं जांभळीचे लाकूड. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गुराळे. पुढचा प्रश्न पाहू. ऊसाचा रस काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या लाकडी यंत्रासाठी कोणत्या झाडाचे लाकूड वापरण्यात येत असे? एक आंबा, दुसरं वड, तिसरं पिंपळ आणि चौथं जांभळी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, जांभळीचे. पुढचा प्रश्न पाहू. लोकमनाने कोणत्या कृतीला आपले कर्तव्य मानले आहे? तर या पहिलं ऑप्शन आहे गुणनिर्मिती, दुसरं ऊसाची लागवड, तिसरं देवाचा कौल घेणे, चौथं घाणा घालणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, देवाचा कौल घेणे. पुढचा प्रश्न पाहू. माऊस हे गाव कोणत्या गावाजवळ आहे? एक खोडा, दुसरं कानकोण, तिसरं केपे, चौथं वालपई. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, वालपई. पुढचा प्रश्न पाहू. लेखिकेच्या मते आज कोणती पूर्व परंपरा नामशेष झाली आहे? एक गुराळाची परंपरा, दुसरं अन्नधान्याची लागवड, तिसरं ऊसापासून गुळ तयार करण्याची परंपरा आणि चौथं ऊसाची लागवड करण्याची परंपरा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गुराळाची परंपरा. पुढचा प्रश्न पाहू.
लेखिकेने सांगितल्या प्रमाणे लोकसंस्कृतीचे जतन करणारे व्यक्तिमत्व हे कोणत्या गावाचे वेगळेपण आहे? एक कानकोण, दुसरं सांगे, तिसरं नेत्रावळी आणि चौथं गुळेली. ऑप्शन क्रमांक 3 नेत्रावळी. पुढचा प्रश्न पाहू. कानकोण, वालपई, केपे, मादई हे काय आहेत? एक विशेष नाम, दुसरं सामान्य नाम, तिसरं विशेषण आणि चौथं क्रियापद. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 विशेष नाम. आहे, होता, झाला, केला या शब्दांना व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? एक विशेषण, दुसरं क्रियापद, तिसरं अलंकार आणि चौथं समास. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 क्रियापद. देवा रोस दिल्यानंतर कोणती कृती केली जात असे? एक ऊसाची लागवड, दुसरं देवाचा कौल, तिसरं गुळ निर्मिती आणि चौथं ऊसाचा घाणा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 गुळ निर्मिती. तर आता पुढचे प्रश्न पाहू. आपण कविता वाचू आणि 100 पुढचे प्रश्न पाहू. कविता पाहू. नका समजू सोप्या यशाच्या वाटा, हरेक वाटेला अनोळखी फाटा, फाटा बेरकी न कळेल खरा खोटा, खोटेच भासेल जल उन्हाच्या लाटा, वशिल्याचे अन अपयशाचे साटे लोटे, जोडीला गुणवत्ता आणि अनपात्रतेचे काटे, काट्यांच्या साठ्यात स्पर्धेचे दगड गोटे, गोठविती मती संघर्षाचे आव्हान मोठे, पेलण्या आव्हान जिद्दीचा हाती घ्या सोटा, नको आळस उठा यशाचा पेटवा दिवटा. आपण कविता वाचलेली, आपण पुढचे प्रश्न पाहूया. 100 प्रश्न आहे. गोठणे या शब्दातून सूचित होणारा अर्थ शोधा. पहिला आहे थिजणे, दुसरं सुरेख, तिसरं दगड भिरकावण्याचे साधन आणि चौथं नाजूक. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 थिजणे. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या वृत्तीचा त्याग करून यशाची पताका फडकाविण्याचे आव्हान कवी करीत आहे? एक आळस, दुसरं स्पर्धा, तिसरं जिद्द आणि चौथं वशिला. तर याचं बरोबर ऑप्शन आहे 1 आळस. पुढचा प्रश्न पाहू. कवीच्या मते यश प्राप्त करण्याचा मार्ग हा सोपा नाहीये, कारण एक पावलोपावली संघर्ष करावा लागतो, दुसरं प्रत्येक आव्हान हे सोपे असते, तिसरं वशिला आणि अपयश हे कुचकामी ठरते आणि चौथं यश प्राप्त करणे हे सुकर असते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 पावलोपावली संघर्ष करावा लागतो. कवीच्या मते कोणकोणत्या कृतीत परस्पर देवाणघेवाण होत असते? एक वशिला, दुसरं जिद्दनी आळस, तिसरं काटेनी स्पर्धा आणि चौथा आळसनी देवटा. वशिला. कवितेत चलाक या आशयाचा कोणता शब्द योजला आहे? एक फाटा, दुसरं दिवटा, तिसरं लाटा आणि चौथं बेरकी. याचं बरोबर उत्तर आहे बेरकी. प्रस्तुत कवितेचा मुख्य आशय काय आहे? एक वशिला आणि अपयश, दुसरं यश प्राप्तीचा मूलमंत्र, तिसरं संघर्षाचे आव्हान, चौथं स्पर्धा आणि वशिला. याचं बरोबर ऑप्शन आहे दुसरं, यश प्राप्तीचा मूलमंत्र. पुढचा प्रश्न पाहू. उपयोगी भाषा संग्रह म्हणजे टिंबटिंब. एक ऐकताना वाचताना वापरात येणारे शब्द
दुसरं इतरांना बोलताना ऐकतो ते शब्द, तिसरं वाचनाच्या प्रक्रियेतील शब्द, चौथं बोलताना आणि लिहिताना वापरात येणारे शब्द. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, बोलताना लिहिताना वापरात येणारे शब्द. पुढचा प्रश्न पाहू. भारतातील शाळेतील भाषा हे धोरण म्हणजे 1 शासकीय भाषा धोरण, दुसरं बहुभाषिक शिक्षण, तिसरं मातृभाषा आधारित बहुभाषिक शिक्षण, चौथं त्रिभाषा धोरण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, त्रिभाषा धोरण. रचना आत्मसात करण्यासाठी अभ्यास या पद्धतीचा पुरस्कार कोणी केला आहे? 1 संवाहक भाषा शिक्षण, दुसरं भाषा श्राव्यता, तिसरं समग्र शारीरिक प्रतिसाद, चौथं संरचनात्मक भाषा शिक्षण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे 2 भाषा श्राव्यता. परातीकरण गृहीतकानुसार, परातीकरण गृहीतकानुसार 1 सामाजिक आदान प्रदान हे एक सशक्त माध्यम आहे ज्यामुळे शिकण्याची प्रक्रिया घडते. 2 वेगवेगळ्या प्रकारे एकच एक कौशल्य अनेक वेळा शिकविणे. 3 भाषा शिक्षणासाठी शब्द संग्रह पाठ करणे गरजेचे आहे. 4 संभाषणामुळे व्याकरणिक कौशल्य भाषा शिक्षण होते. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सामाजिक आदान प्रदान हे एक सशक्त माध्यम आहे ज्यामुळे शिकण्याची प्रक्रिया घडते. पुढचा प्रश्न पाहू 110 नंबरचा. हे आता अध्यापनशास्त्रावरील प्रश्न आहे सुरू. शिक्षिका वर्गातील मुलांच्या लिहिण्या बोलण्यातील सर्वसामान्य चुका संग्रहित करते, नंतर ती चुका कोणी केल्या आहेत हे न सांगता त्यावर चर्चा घडून आणते. शिक्षिका नेमके काय करत आहे? तर काय करत आहे? तर पहिला आहे उपचारात्मक शिक्षण, दुसरं मूल्यांकनोत्तर उपक्रम, तिसरं चुकांचे विश्लेषण, चौथं प्रत्याभरण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, प्रत्याभरण. अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी विद्यार्थ्याचे लक्ष भाषेच्या संप्रेषणासाठी उपयोग करणे या उपक्रमाला भाषा अध्ययन अध्यापनात काय म्हणतात? तर 1 जोड कार्य, दुसरं समूह कार्य, तिसरं नियत कार्य आणि चौथं सराव. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 मिनिट. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नियत कार्य. शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 गटात विभागते. त्यांना दिलेल्या कथा वाचून त्यांचा सारांश करण्यास सांगते. विद्यार्थी गटात कार्य करीत असताना शिक्षिका लागेल त्याप्रमाणे त्यांना मदत करते. नंतर ती त्यांना वर्गासमोर व्यक्त होण्यास सांगते. या उपक्रमाला काय म्हणता येईल? 1 गटकार्य, दुसरं परातीकरण, तिसरं वर्गात सर्वांनी समूहात चर्चा करणे, चौथं संभाषणात्मक भाषा शिक्षण. तर याचं बरोबर उत्तर आहे परातीकरण, स्कॅफोल्डिंग. पुढचा प्रश्न पाहू. अनुमान करणे म्हणजे 1 प्रमाण आणि सुसंगतीचा वापर करून अर्थविषयक तर्क लावणे. 2 कार्य सूचित केले आहे ते समजण्याचा प्रयत्न करणे. 3 शब्दाचा अर्थ शोधणे. 4 संहितेचा गोषवारा लिहिणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, कार्य सूचित केले आहे हे समजण्याचा प्रयत्न करणे. पुढचा प्रश्न,
विद्यार्थ्यांना वाचन शिकविण्याच्या उद्दिष्टांपैकी पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? एक, मजकूर वाचताना अनुमान लावणे. दुसरं, मजकूर वाचताना आपल्या पूर्वज्ञानाचा वापर करणे. तिसरं, फक्त मजकुराचा अर्थ शोधणे. आणि चौथं, मजकुराचा आणि त्यातील शब्दांचा योग्य अर्थ लावणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त मजकुराचा अर्थ शोधणे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही स्वतःसुद्धा हे मराठीचे जे अध्यापनशास्त्राचे प्रश्न आहे ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करत राहा, कारण यातूनच तुम्हाला बराचसा तुमचा जर CET/ET परीक्षा देणार असेल तर त्यातून अभ्यास होऊन जाईल या प्रश्नपत्रिका सॉल्व करता करताच. पुढचा प्रश्न पाहू. मीनाला इनव्हायसेज हा शब्द ऐकताना आणि वाचताना कळतो, मात्र तिला या शब्दाचा वापर करता येत नाही, तिच्या या शब्दसंग्रहाला काय म्हणता येईल? एक, सक्रिय शब्दसंग्रह. दुसरं, उदासीन शब्दसंग्रह. तिसरं, अवघड शब्द. आणि चौथं, नवीन शब्द. तर याचं बरोबर ऑप्शन आहे अवघड शब्द. पुढचा प्रश्न पाहू. शिक्षिका पुढील कार्य नियमितपणे करते, वर्गातील मुलांना 5-5 गटात विभाजित करते आणि त्यांना चर्चा करण्यासाठी दैनंदिन व्यवहारातील विषय देते. नंतर गटातील एक एक मुलाची निवड करून त्यांना वर्गात व्यक्त होण्यास सांगते. शिक्षिकेला यातून कोणत्या गोष्टीला उत्तेजन द्यायचे आहे? एक, मूलभूत परस्पर संभाषण कौशल्य. दुसरं, ज्ञानात्मक प्रगत भाषिक अस्खलितता. तिसरं, चर्चा क्षमता. आणि चौथं, गटचर्चा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मूलभूत परस्पर संभाषण कौशल्य. पुढचा प्रश्न पाहू. अध्ययन अध्यापनात विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर लक्ष देण्यासाठी आणि त्यांची प्रगती सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेली मूल्यमापन पद्धती म्हणजे? एक, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन. दुसरं, शिक्षणासाठीचे मूल्यमापन. तिसरं, शिक्षण प्रक्रियेचे मूल्यमापन. आणि चौथं, शिक्षण म्हणजे मूल्यमापन. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, शिक्षणासाठीचे मूल्यमापन. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे अभिजात भाषेचा अभ्यास म्हणजे? एक, त्रिभाषा धोरणातील एक भाषा. दुसरं, एक अनिवार्य भाषा. तिसरं, एक अतिरिक्त पर्याय. आणि चौथं, द्वितीय भाषा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, त्रिभाषा धोरणातील एक भाषा. भारतीय घटनेच्या 8 अनुसूचीत किती भाषा उल्लेखित आहे? एक, 22 भाषा. दुसरं, 18 भाषा. तिसरं, 26 भाषा. चौथं, 1179 भाषा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, 22 भाषा. पुढचं पाहू. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे? एक, लिहिताना किंवा बोलताना वापरतो ते शब्द. दुसरं, कोणी बोलत असताना आपण ओळखतो ते शब्द. तिसरं, वाचताना पाहतो ते शब्द. आणि चौथं, आपल्याला कळत नाहीत ते शब्द. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लिहिताना आणि बोलताना वापरतो ते शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तर जेवढे तुम्ही मी व्हिडिओ टाकेल तेवढे व्हिडिओ जे काय आता ऑनलाईन प्रश्नपत्रिका ज्या झालेल्या आहेत आणि माझे जुनेसुद्धा भरपूर व्हिडिओ याच्यावर आहेत, आपल्या माझ्या चॅनेलवर मी टाकलेले आहेत मागच्या प्रश्नपत्रिकेंचे. अध्यापनशास्त्रावरचे जे काही प्रश्न येतात ते वारंवार रिपीट अगेन होत असतात, म्हणजे उत्तरांचंच प्रश्नामध्ये कन्वर्ट केलं जातं आणि प्रश्नांना उत्तरामध्ये कन्वर्ट केलं जातं. अशा प्रकारे ते हे रिपीट होत राहतात प्रश्न. त्यामुळे जर तुम्ही या सर्व प्रश्नपत्रिका जरी सॉल्व केल्या तरी तुमचा 50% ते 60% अभ्यास ऑटोमॅटिकली कम्प्लीट होऊन जातो. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.